रायगड सह कोकणामध्ये अतिवृष्टी झाली आणि कधी न पाहिलेला जो महापूर आहे तो या लोकांनी अनुभवलेला आहे। 60 वर्षाच्या कालावधीमध्ये असा पूर आम्ही पाहिलाच नाही अशी अवस्था या ठिकाणी झाली। नेमकं या महापुराने काय घडलं काय बिघडलं हे आपण जाणून घेतोय। आपण महाडपासून काही 10 किलोमीटर अंतरावर असलेल्या खरिवली गावामध्ये आहोत, ज्या ठिकाणी आपल्याला वृद्ध आजीबाई आहेत। आई कसा हा पूर होता? 70 वर्षाझाली असं बघितलं, चक्कर येऊन 2-3 पडलं, चक्कर येऊन पडला। बरं, काय परिस्थिती होती पुराची? परिस्थिती जेवण नाही काय नाही, सगळं गेले, सगळं वाहतंय एवढं घरात पाणी तुमच्या एवढं। कधी असा पूर बघितला नाही? नाही कधी, औसक्यात नाही झाले, 7 पोरं मला झाले तिथंच। बरं, आणि जीव कसा वाचवला लोकांनी? कुठे पळाले लोक? पळाले इकडे तिकडे पळाले, कुठे जायचं? सगळ्या बाजूने पाण्याचा वेढा, पाण्याचा वेढा, इकडून तिकडून पाणीच। आता इलाजच नाही, धान्य राहिले नाही, काय नाही राहिले, कपडे राहिले नाही, काय नाही, लोक आणून कोणत्याही प्रकारचं या ठिकाणी घरामध्ये साहित्य नाही, संसार उघड्यावर पडलाय असं या आई म्हणतायत। दादा काय सांगाल, काय नाव आपलं, काय परिस्थिती पुराची होती? माझं नाव नारायण अण्णा पवार, माझं आता वय 58 आहे आणि मी जन्मल्यापासून म्हणजे असं महापूर म्हणजे असं कधी बघितलंच नाही आयुष्यामध्ये। आणि आता जी अतिवृष्टी झाली त्या अतिवृष्टीमध्ये आमच्या समाजातील आमच्या खरवली गावातील एकही असं म्हणजे घर असं सुख राहिले नाही, संपूर्ण संसार उद्ध्वस्त झालेले आहेत। म्हणजे प्यायला पाणी नाही, लाईट तर नाहीच आहे, प्यायला पाणी नाही, घरामध्ये खायला काय नाही, अशा परिस्थिती आम्ही सगळे आहे सध्या। दादा काय परिस्थिती आहे, एकूणच काय हा पुराचा अनुभव कसा आहे? गुरुवारची दिवस असा भयान होतं, सकाळी 2 पाणी आलं, 2 परत गेलं, रात संध्याकाळचं 6:30 एवढं पाणी झालं, आम्हाला असं वाटतच नव्हतं की पाणी एवढं झालं म्हणून। तर आम्ही एवढे वर्ष हा खरवली गावात राहतो या काळनदीच्या शेजारी, पण एवढं असं भयान पाणी नव्हतं, असं की असं वाटत होतं की समुद्राचं पाणी इकडे आलं काय असं आमच्याला वाटत होतं। त्यामुळे आम्ही त्या दिवशी कसे वाचलं आम्हाला हे आता हे होते, रात्रीची वेळ होती, भयानक परिस्थिती होती। दादा लाईट किंवा काही नेटवर्क या ठिकाणी कशी परिस्थिती आहे, संपर्क कसा साधतो? आमच्याकडे आता लाईट नाही, काही नाही, आता मोबाईल नाही, काहीच नाही, पाणी नाही पियाला, आणि प्रशासकीय काही तर अजून तरी मदत पोहोचलेली नाही, कोणी तर आले नाहीत, त्याच्यामुळे आमची आज लय बेकार परिस्थिती झाली। प्रशासनाची जी हवी त्या प्रमाणामध्ये मदत या ठिकाणी, लोकसंख्या मोठी आहे, प्रशासनाची जी मदत आहे ती तुटपुंजी ठरत असल्याचं दिसतंय, काय दादा सांगशील? आज आम्हाला गेले 40 वर्ष झाले साहेब, आम्ही आज आमचं सर्व ह्या भोजन समाज आमच्या ह्या खुले जातो, तरी आम्हाला कोणत्याही प्रकारची आम्हाला मदत इथे मिळेल नाही, आणि आम्हाला वाईट वाटतं आमचे घरं संसार जे सर्व लोकांची गोरगरिबांचे सर्व संसार उद्धव झाले, आम्हाला निदान पाण्याची लाईटीची जर सोय केली तरी आम्ही त्यांचं आम्ही उपकार मानू, पाणी आणि लाईट। आणि अशी परिस्थिती आहे की आम्हाला आम्ही सांगू शकत नाही, कारण आम्ही आतापर्यंत कधी कुणाची मदत कुणा मागितली नाही, पण आता ह्या मदतीची आम्हाला गरज आहे। आम्ही 10 वेळा लोकांना सांगत आहे की आम्हाला मदत करा, कारण काय अशी परिस्थिती उद्भवली, पहिल्यांदाच उद्भवली आमच्या ह्या खरवली गावात, आणि आम्हाला अपेक्षा आहे मदत। लोक जे पोट तिडकीने या ठिकाणी मदत मागतायत, आई काय सांगशील? कपडी नाही राहिले, भांडा कोण राहिले, फ्रीज नाही, सगळं वाहून गेलं साहित्य, घर रिकामे झालेत बऱ्याच जणांचे। आता जो घरामध्ये काय परिस्थिती आहे, चिखल खूप काढते, अजून काढते उपसून, वास येते, दुर्गंधी येते। दादा काय सांगाल, काय परिस्थिती आहे गावात? परिस्थिती म्हणजे आज 2-61 वर्ष झाली, 61 वर्षांमध्ये कधी कुठला प्रसंग आलेला नाही, आतापर्यंत एवढे दिवस काढले की पूर येतो पण किती थोड्याफारामध्ये परत रिटर्न जातं, आणि मी जवळजवळ प्रत्येक ढालकाठीपासनं ते खरवली नवीन वसाहत सर्व कुटुंब बरबाद झालेले, एक पण कुटुंब, मी पोलीस पाटील या नात्याने सांगतो कुठलाही संसार कोणाचा राहिलेला नाही, संपूर्ण संसार जे आहेत ते उद्ध्वस्त झाले म्हणतात। दादा काय सांगाल, काय परिस्थिती होती, आता सध्या काय परिस्थिती आहे, लोक अजूनही चिखल उपस्थित आहेत, घरं अजून स्वच्छ झाले नाही, पूर आला खूप दिवस म्हणजे हे चालूच आहे सगळं त्या ठिकाणी, आणि मुख्य म्हणजे ह्या ठिकाणी आता मदतीची प्रचंड गरज आहे, कारण की 3 दिवसांमध्ये लोक सर्व फक्त घरातली घाण काढायची मागणी झालेली आहेत, आणि असं करत असं ते जेवण आणणार कुठनं, एकतर ते काढून पूर्ण म्हणजे सगळं अशी वाट लागलेली आहे, आणि आता सध्या अजूनपर्यंत कुठली लोकप्रतिनिधी कोणी आम्हाला इथे येऊन बघितलं नाही अजिबात। सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे कोणत्याही प्रकारचे लोकप्रतिनिधी जे आहेत ते लोकप्रतिनिधी या ठिकाणी आलेले नाहीत मदतीसाठी असं या लोकांचं म्हणणं आहे। प्रशासनाकडून ज्या प्रकारे मदत हवी आहे त्या पद्धतीची मदत या ठिकाणी मिळालेली नाही, लवकरात लवकर सरकारनं आणि प्रशासनानं या खरवली गावाकडे लक्ष द्यावं, आणि घरातल्या प्रत्येक माणसाला अन्नधान्य कसं मिळेल, कपडे कसे मिळतील यासाठी
त्यांनी मदत करावी, मदतीचा हात द्यावा अशी अपेक्षा आणि मागणी येथील ग्रामस्थ करताना दिसतायत. मॅक्स महाराष्ट्रासाठी धम्मशील सावंत, रायगड.